भारत हा शेती प्रधान देश आहे. आपले सर्व उत्सव हे शेतीवर आणि ऋतूंवर अवलंबून आहेत. भाद्रपद महिन्यात शेतीची कामं आटोपलेली असतात, त्याचवेळी शेतामध्ये धान्य तयार होत असतं. भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष किंवा महालय पक्ष असंही म्हणतात. या दिवसात पूर्वजांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलं जातं. ज्या तिथीला आपल्या पूर्वजांचा मृत्यू झाला असेल ती तिथी भाद्रपद कृष्ण पक्षात अपराहणकाली असेल त्या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहायची असते. ज्या आपल्या पूर्वजांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिलं, घरदार दिलं, शेतजमीन दिली, त्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे दिवस असतात. या दिवसांमध्ये आपले पूर्वमृत पूर्वज म्हणजेच पितर भूलोकात येतात अशी पूर्वापार चालत आलेली कल्पना आहे, तसंच श्रद्धा देखील आहे. उत्तराकाश हे देवांचं आणि दक्षिणाकाश हे पितरांचं असतं अशी ही एक कल्पना आहे. 23 सप्टेंबर रोजी सूर्य उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो, म्हणून हे पितरांचं स्मरण करण्याचे दिवस म्हणून मानले जात असावेत. सूर्य वृश्चिक राशीत जाईपर्यंत महालय श्राद्ध करायला सांगितलंय. श्राद्ध हे श्रद्धेनं करायचं असतं. या काळामध्ये पक्षांना अन्न खायला देऊन ते करता येतं, गरिबांना भोजन देऊन ते करता येतं, एखाद्या सामाजिक शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थेला मदत करूनही ते करता येतं. इथे आपण या गोष्टी किती श्रद्धेनं करतो हे महत्वाचं असतं. पूर्वजांचं स्मरण कोणत्या गोष्टीनं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलं गेलं आहे.